नमस्ते, मी शुभांगी एचआर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण नऊवारी कॉटनची जी नऊवारी नाटी असते त्यापासून शाही मस्तानी साडी बनवणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लास्टला जो आपला साडीचा लुक आहे तो कसा बनलेला आहे ते नक्की सांगा. तर 2 मीटर अस्तर घेतलेलं आहे. बंद बाजूच्या 2 घड्या आपल्या साईडनं येतील, स्वतःच्या साईडनं असं मी अस्तर ठेवून घेतलेलं आहे. इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अस्तर कट केलेलं आहे. आता आपण या साईडने कमरेचं माप टाकणार आहोत. कमरेकडून बैठक भाग घेतलेला आहे, शीटघेरचा 3रा भाग अधिक 2 आणि खूण केलेली आहे. त्याच खुणेवरती शीटघेरचं माप टाकणार आहोत. शीटघेरचं 3रा भाग सीटघेरचा 3रा भाग घेऊन मी इथे खूण केलेली आहे. आता त्यापुढे 2.5 इंच घेऊन आपण तशीच रेषा पुढे घेतलेली आहे. या 2.5 इंचाच्या खुणेपासून आपण कमरेकडे सरळ रेषा आखून घेणार आहोत. आता इथे आपण असा गोल आकार दिलेला आहे, इथे जे आकार ही म्हणू शकता, तर इथे असा आकार दिलेला आहे. त्यानंतर पायाचा बॉटम घेणार आहोत. पायाच्या बॉटमसाठी इथे मी 7.5 इंचावरती खूण केलेली आहे. सीटघेरच्या खुणेपासून पायाच्या बॉटमच्या खुणेपर्यंत आपण अशी रेषा आखून घेतलेली आहे. आता आपण अस्तर कट करून घेणार आहोत. तर अस्तर कट केल्यानंतर 2 पायासाठी 2 पॅटर्न आपले तयार होणार आहेत. जो आपल्याला कमी पडलेला कपडा आहे तो असा जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे आपलं अस्तर कट करून झालेलं आहे. आता आपण हा जॉईन जे जॉईंट आहेत ते व्यवस्थित शिलाई मार्जिन सोडून कट करायचे आहेत आणि ते दाखवल्याप्रमाणे असे शिलाई करून घ्यायचे आहेत. शिलाई करून घेतल्यानंतर अस्तरचे आपले 2 पॅटर्न असे दिसतील. आता आपण साडी घेतलेली आहे, कॉटनची नऊवारी नाटी वापरणार आहोत आणि शाही मस्तानी साडी आपल्याला यापासून तयार करायची आहे. तर पदर घेतलेला आहे उंचीच्या डबल, कमरेपासून पायापर्यंतची जेवढी उंची आहे त्याच्या डबल घेऊन इथे खूण केलेली आहे आणि याच खुणेपासून पायाकडील काठावरतीही खूण केलेली आहे. आता फक्त पायाच्या काठाकडून 15 इंच वाढवून घेतलेली आहे साडी. फक्त पायाच्या काठाकडून वाढवून घेतलेली आहे. कमरेच्या साईडने जो काठ आहे तिथे आपण उंचीच्या डबल खूण केलेली आहे तेवढीच ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपण हा पदर तिरप्या रेषेमध्ये कट करून घेणार आहोत. जो पदर कट केलेला तिरपा भाग आहे त्या तिरप्या भागावरती दाखवल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा पदर आपण शिलाई करून घेणार आहोत. हा पायाकडील साईडचा भाग आहे आणि कमरेच्या काठाकडे दाखवल्याप्रमाणे प्लेटची तोंड कमरेच्या काठाकडे मोडतील अशा आपण ह्या छोट्या छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत आणि हा पदर शिलाई केलेला आहे. शिलाई केल्यानंतर आपला पदर असा दिसत आहे. तर आता नेस्ता पदर घेतलेला आहे. पदराकडून आपण पदर कट केलेला आहे. नेस्त्या पदराच्या साईडने जे आपले अस्तरचे पॅटर्न आहेत ते आपण असे ठेवलेले आहेत. पायाच्या काठाकडे पायाचा बॉटम येईल अशा पद्धतीने अस्तर आपण ठेवलेले आहेत. दाखवल्याप्रमाणे जसे अस्तर आहे तसेच आपण साडीचा कपडा कट करून घेणार आहोत. फक्त कमरेच्या साईडने आपण जेवढी साडी शिल्लक आहे तेवढी तशीच ठेवलेली आहे. फक्त कमरेच्या साईडने आपण साडीचा कपडा वाढवून घेतलेला आहे. बाकी अस्तर जसं आहे तसंच ठेवलेलं आहे. त्या पायाचा बॉटम दाखवल्याप्रमाणे असा आतल्या साईडनं शिलाई करून घेणार आहोत. अस्तरचा कपडा 1/2 इंच आतल्या साईडला दुमडून पायाचा बॉटम शिलाई केलेला आहे. अशाच पद्धतीने दोन्ही पॅटर्न शिलाई करून घेतलेले आहेत. कमरेच्या साईडनं जी आपण शिल्लक साडी ठेवलेली आहे त्या साडीच्या दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट बनवून घेतलेल्या आहेत.
तीन चार जेवढ्या आपल्याकडे साडी जेवढी शिल्लक आहे तेवढ्या साडीच्या पण प्लेट बनवून घ्यायच्या आहेत। आणि असं आपण हा जे आकार शिलाई केलेला आहे जे आकाराच्या खाली पायाच्या बॉटमपर्यंत आपण अस्तर आणि साडीचा कपडा एकसारखा पकडून शिलाई करून घेणार आहोत। आता याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडनं शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून सुरुवात केलेली आहे। अस्तर आणि साडीचा कपडा एकसारखा पकडून जे आकारापर्यंत अशी शिलाई करून घेतलेली आहे। आता पुन्हा जे आकारावरती आपल्याला प्लेट बनवायच्या आहेत छोट्या छोट्या, जेवढ्या आपल्या दुसऱ्या साईडने आपण शिलाई करताना प्लेट बनलेल्या आहेत तशाच आपल्याला इथे या साईडनेही चार प्लेट छोट्या छोट्या बनवायच्या आहेत। आणि दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडचे जे आकार आणि हा पूर्ण पॅटर्न आपला शिलाई करून झालेला आहे। तशाच पद्धतीने दुसरा असंच आपण दुसरा पॅटर्नही शिलाई करून घेतलेला आहे। शिलाई केलेले दोन्ही पॅटर्न असे दिसतील। अस्तरचे पॅटर्न कट केलेले आहेत। या साईडने आपण काष्ट्यासाठी साडी घेणार आहोत। कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक 5 इंच। तर इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची अधिक 5 इंच घेऊन अशी खूण केलेली आहे। तिथपासून आपण साडी कट करणार आहोत। आता आपण कमरेच्या साईडनं जो काट आहे तो कट करून घेणार आहोत। या काठाच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपला काष्टा उलट सुलट होऊ नये त्यामुळे कमरेच्या साईडनं आपण इथे बसलेलो आहोत तर उजव्या हाताच्या साईडनं आपला पायाचा बॉटम येईल आणि डाव्या हाताच्या साईडनं कमरेचा हा जे आकार आखून घेतलेला आहे पाहू शकता। हा आखून घेतलेला जे आकार आपण कट करून घेऊ। तसंच पायाच्या साईडने या कोपऱ्यापासून 6 इंचावरती खूण केलेली आहे। या खुणेपासून दाखवल्याप्रमाणे असा गोल राऊंडमध्ये आपण आखून घेतलेला आहे व हा कपडा कट करून घेणार आहोत। काष्ट्याच्या रुंदीसाठी जेवढी साडीची उंची आहे तेवढी वापरलेली आहे। कॉटनची साडी आहे आणि जास्तीत जास्त प्लेट आल्या तर ती साडी खूप छान दिसते। तर दाखवल्याप्रमाणे आपला काष्टा तयार झालेला आहे। जी साडी शिल्लक आहे पदर अस्तरचे पॅटर्न आणि काष्टा बनवल्यानंतर जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीचा आपण समोरचा घेर बनवणार आहोत। समोरचा घेर बनवण्यासाठी इथे कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे। उंचीच्या खुणेवरती सरळ 10 इंचावरती सरळ रेषा आखून घेतलेली आहे। आता याच काठाच्या पायाकडील काठ आहे त्याच काठाच्या एका साईडने आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे व दुसऱ्या साईडने आपण इथे 5 इंचावरती खूण केलेली आहे। या खुणेपासून इथे जे आपण 10 इंच सरळ रेषा घेतलेली आहे तिथपर्यंत तिरप्या रेषेमध्ये आपण अशा पद्धतीने तिरपी रेषा आखून घेतलेली आहे। याच तिरप्या रेषेवरती आपण साडी कट करून घेणार आहोत। तर आजच्या या पद्धतीने जर तुम्ही समोरचा घेर कट केला तर प्लेट बनवून मेजरमेंट घेऊन तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मापे टाकायचे नाहीयेत। या पद्धतीने अतिशय सोपी पद्धत आहे। फक्त कमरेपासून पायापर्यंतची जी उंची आपण ज्या साईडने घेतो तिथे आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। म्हणजे जर कपडा कमी जास्त झाला तर वरच्या साईडने आपण सरळ करून कट करू शकतो। आता जो हा वरच्या साईडला शिल्लक काट आहे तो आपण कट करून घेणार आहोत। आणि जी आपली नऊवारी साडी आहे त्याचा हा काट जो आहे तो छोटा आहे तर समोरच्या प्लेट बनवण्यासाठी आपल्याला थोडासा ब्रॉड काट असेल तर साडीचा लुक खूप छान दिसतो। यासाठी मी हा वरच्या साईडला जो शिल्लक कपडा काट आहे तो मी इथे शिलाई करणार आहे। तर पाहू शकता काट असा लावल्यानंतर छान दिसत आहे। तर मी हा शिलाई करून दाखवते।
तर अशा पद्धतीने आपण हा काट घेतलेला आहे व तो शिलाई केल्यानंतर छान दिसत आहे। तर मी हा काट पूर्णपणे समोरच्या घेरला शिलाई करून घेतलेला आहे। तर हा काट पाहू शकता शिलाई केल्यानंतर खूप छान दिसत आहे, प्रेस करून व्यवस्थित करून घ्यायचा आहे। तर आता आपण समोरचा घेर बनवणार आहोत। समोरच्या घेरची पहिली प्लेट घेताना दाखवल्याप्रमाणे असा काट तिरपा घेऊन प्लेटची रुंदी मोजून घ्यायची आहे। आवडीनुसार तुम्ही रुंदी कमी जास्त ठेवू शकता। आता पहिली प्लेट बनवताना पायाच्या साईडनं आपण तिरप्या साईडनं काट बनवलेला आहे, पाहू शकता असा झिकझॅक। आणि समोरच्या साईडने इथे हा जो समोरचा भाग आहे तो असा बराचसा पुढे घेतलेला आहे, त्यानंतर आपली पहिली प्लेट व्यवस्थित बनलेली आहे। आता आपण दुसरी प्लेट घेताना दोन्ही प्लेटच्या मध्ये अर्धा इंचाचं अंतर ठेवलेलं आहे, तसंच समोरच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे। म्हणजे जेवढी आपण दोन्ही प्लेटमध्ये अंतर घेतलेलं आहे तेवढेच आपण पुढच्या साईडनं वाढवून घेतलेलं आहे, म्हणजे प्लेटची जी रुंदी आहे ती पहिल्या प्लेट एवढीच राहते। अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेट एकसारख्या रुंदीच्या घेणार आहोत। जशी आपण पहिली प्लेट दुसरी प्लेट घेतलेली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक प्लेटमध्ये आपण अर्धा इंच अंतर ठेवणार आहोत आणि समोरच्या साईडनं अर्धा इंच प्लेट वाढवून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या प्लेटची रुंदी ही एकसारखी आलेली आहे। पाहू शकता प्रत्येक प्लेटमध्ये कुठेही कमी जास्त प्लेट बनवलेली नाही। आता लास्टची प्लेट बनवताना समोरच्या घेरचा सगळा लुक हा लास्टच्या प्लेटवरती अवलंबून आहे। खूप छान असं समोरचा घेर दिसतो दाखवल्याप्रमाणे। काठाचे जे या लाईन आहेत ज्या त्या अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारख्या आल्या की जो समोरचा घेर आहे त्याचे लुक खूप छान दिसते। आता कमरेपासून पायापर्यंतची उंची आपण मोजून घेऊन इथे कमरेच्या साईडनं कपडा एकसारखा कट करून आपण हा समोरचा घेर अगदी व्यवस्थित बनवलेला आहे। तसंच जो अस्तरचा पॅटर्न आहे तो घेऊन इथे समोरच्या घेरवरती जे आकार आखून घेतलेला आहे, आखून घेतलेला जे आकार कट करून घेतलेला आहे, आता हा आपला समोरचा घेर अगदी व्यवस्थित असा तयार झालेला आहे। आपले साडीचे सर्व पॅटर्न कट करून झालेले आहेत। आता आपण साडीची शिलाई पाहूया। साडी शिलाई करण्यासाठी अस्तरचे दोन पॅटर्न आहेत, त्यामधून एक पॅटर्न आपण घेतलेला। आता तुम्ही कमरेच्या साईडनं बसलेला आहात तर तुमच्या उजव्या हाताच्या साईडनं जो जे आकार येत आहे त्या जे आकारावरती आपण पदर शिलाई करणार आहोत। पदर शिलाई करताना जे आकाराच्या खाली काट येईल अशा पद्धतीने पदर शिलाई करणार आहोत। इथे हा काट आपण जे आकाराच्या खाली शिलाई केलेला आहे आणि बाकी पूर्ण पदर जे आकारावरती शिलाई करणार आहोत। प्लेट घेतलेला आपला हा तिरप्या भागावरती आपण ज्या प्लेट घेतलेला आहे तो पदर इथे जे आकारावरती शिलाई केलेला आहे। शिलाई केल्यानंतर आपला पदर असा दिसत आहे। तर याच पॅटर्नच्या दुसऱ्या जे आकारावरती आपण समोरचा घेर शिलाई करणार आहोत। समोरचा घेर शिलाई करताना आपण समोरच्या घेरवरती जे आकार आखून घेतलेला आहे व कट केलेला आहे तो जे आकार असा ठेवून अशा पद्धतीने आपण हा जे आकार शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई करणार आहोत। अस्तरच्या एका पॅटर्नवरती आपण एका साईडने पदर आणि दुसऱ्या साईडने समोरचा घेर शिलाई केलेला आहे। पाहू शकता खूप छान असा समोरचा घेरही शिलाई झालेला आहे। आता आपण दुसरा पॅटर्न बनवून घेतलेला आहे तो घेतलेला आहे आणि समोरचा घेर शिलाई केलेला जो जे आकार आहे त्या जे आकारावरती
आपण हा जे आकार ठेवून दुसऱ्या पॅटर्नचा जे आकार ठेवून फक्त जे आकार आपण शिलाई करून घेणार आहोत, फक्त जे आकार शिलाई करून घेतलेला आहे। आता हा जे आकार शिलाई केल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसतील। आता जो आपण दुसरा अस्तरचा पॅटर्न घेतलेला आहे त्याचा एक जे आकार आपण इथे समोरच्या घेरच्या खाली शिलाई केलेला आहे व दुसऱ्या जे आकारावरती आपण काष्टा शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे आपण इथे काष्टालाही जे आकार देऊन कट करून घेतलेला आहे, तो जे आकार जसा आहे तसा शिलाई करणार आहोत। बाकी हा जो काष्टाचा कपडा शिल्लक आहे तो अशा चुन्या घेऊन, छोट्या छोट्या चुन्या घेऊन असा शिलाई करणार आहोत पायाच्या बॉटमपर्यंत। तर आपण काष्टा शिलाई करून घेऊया। कमरेच्या साईडनं जो जे आकार आखून घेतलेला आहे तो जसा आहे तसाच आपण इथे शिलाई करणार आहोत। जे आकाराच्या खाली कमरेकडे मोडतील अशा आपण चुन्या घेऊन हा काष्टा शिलाई करणार आहोत। शिलाई करताना हा भाग आपला उलट साईडचा आहे तर हा भाग आपला समोरचा आहे। तर या साईडने आपण चुन्याची तोंड खालच्या साईडला मोडलेली आहेत, म्हणजे जो आपला समोरचा भाग आहे, समोर कपड्याचा समोरचा भाग आहे तिकडे चुन्यांची तोंड ही वरच्या साईडला मोडतात। तर पायाच्या बॉटमपर्यंत आपण काष्टा शिलाई केलेला आहे। दाखवल्याप्रमाणे काष्टाची शिलाई ही खूप छान अशी झालेली आहे। आता ह्या समोरचा भाग आहे, पाहू शकता सगळ्या प्लेटची तोंड कमरेकडे मोडलेली आहे। आता पदर शिलाई केलेला हा जे आकार उचलून काष्टा शिलाई केलेला आहे त्या जे आकारावरती शिलाई करून घेणार आहोत, फक्त जे आकार शिलाई करून घेणार आहोत। आता आपल्या दोन्ही साईडचे जे आकार शिलाई करून झालेले आहेत। कमरेच्या साईडने गोल आकारामध्ये आपली साडी शिलाई करून झालेली आहे। आता पायाचा बॉटम घेणार आहोत। पायाच्या बॉटमचे दोन्ही बाजू अशा पकडलेल्या आहेत आणि त्या अशा जोडलेल्या आहेत। तसंच ह्या दोन्ही बाजू जोडत आपण दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशा जोडत घेतलेल्या आहेत। आता एका पायाच्या बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात करणार आहोत, तर दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण अशा पद्धतीने शिलाई करून घेणार आहोत। आपल्या साडीच्या, नऊवारी साडीच्या आतमध्ये ही आपली अस्तरची खूप छान अशी सलवार तयार झालेली आहे। एका पायाच्या बॉटमपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे, तर दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण शिलाई करून घेतलेली आहे। तर पूर्ण साडी आतल्या साईडनं आपण ठेवलेली गेलेली आहे, ती बाहेरच्या साईडनं आपण काढणार आहोत। पूर्ण साडी बाहेर काढल्यानंतर समोरचा भाग आपला असा दिसेल आणि मागचा काष्टा जो आहे तो असा दिसत आहे। एक इंच वरच्या साईडला, कमरेपेक्षा वरच्या साईडला उचलून आपण काष्टा शिलाई केलेला आहे, तो काष्टा आपण कट केलेला आहे। आपला काष्टा खूप छान असा शिलाई झालेला आहे। आता आपण कमरबेल्ट शिलाई करणार आहोत। कमरबेल्ट शिलाई करण्यासाठी मी इथे काठाचा वापर करणार आहे। या साडीचा काठ घेतलेला आहे, समोरच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे, पाहू शकता। आता हा काठाच्या या साईडला आपण साडी ठेवणार आहोत वरच्या साईडनं आणि शिलाई करणार आहोत। समोरच्या घेरच्या पहिल्या प्लेटपासून पुढे 6 इंचावरती खूण केलेली आहे आणि तिथपासून आपण कमरबेल्ट शिलाई करणार आहोत। आतल्या साईडनं पूर्ण राऊंडमध्ये कमरबेल्टचा हा काठ शिलाई करणार आहोत। तर आजची ही साडी कॉटनची साडीपासून शाही मस्तानी बनवलेली आहे। तर या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तसंच खूप साऱ्या सोप्या पद्धतीने नऊवारी साडी तुम्ही एका दिवसात शिकू शकता अशा सोप्या पद्धतीचे पॅटर्न च्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तर नक्की पहा। आता आतल्या साईडनं आपला हा काठ शिलाई झालेला आहे कमरबेल्टसाठी आणि तो समोरच्या साईडनं आपण असा दुमडल्यानंतर
हा जो काट आहे तो समोरच्या साइडने येईल असा आपण हा कमरबेल्ट शिलाई केलेला आहे। तर कमरबेल्टचा हा काट अतिशय सुंदर आणि खूप छान फिनिशिंग मध्ये आपला हा कमरबेल्ट शिलाई झालेला आहे। तर आजची ही कॉटनच्या नाटीपासून बनवलेली शाही मस्तानी साड़ी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा। आणि तुमच्याकडे ही आजीबाईची अशी साड़ी असेल तर नक्की तुम्ही शाही मस्तानी साड़ी शिलाई करू शकता। तर आजचा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे आणि अगदी वेगळा आहे। तर हा आपला काट पूर्णपणे व्यवस्थित शिलाई झालेला आहे। आता आपण समोरच्या ज्या प्लेट आहेत त्या आपण शिलाई करून घेणार आहोत, कारण कॉटनची साडी आहे, प्लेट हा या व्यवस्थित एकाच लाईनमध्ये राहतील की नाही तर त्यामुळे आपण टाचून घेणार आहोत सुई आणि धाग्याच्या सहाय्याने। तर हा आपला कमरबेल्ट खूप फिनिशिंगमध्ये आणि अगदी सुंदर असा शिलाई झालेला आहे। आता आपण समोरच्या प्लेट सुई धाग्याच्या सहाय्याने अशा टाचून घेणार आहोत, दोन प्लेट अशा इथे टाचून घेणार आहोत, पाहू शकता अशा पद्धतीने। अशाच पद्धतीने प्रत्येक प्लेटच्या दोन दोन प्लेट अशा जोडून घ्यायच्या आहेत। प्रत्येक प्लेटला एक प्लेट अशी आपण पूर्ण सगळ्या प्लेट जोडून शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि ही साडी आपली तयार झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, तुमच्या अगदी खूप खूप मनापासून धन्यवाद।